आमच्या उदाहरणामध्ये काय दिले बा, एका शेतकऱ्यास एक कृषी पंप सेकडा 8 फूट मिळाल्यानंतर 11,040 रुपयास मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत किती असं विचारले बघा. सेकडा 8 म्हणजे 100 ला 8 सूट मिळालेली आहे, याचा अर्थ छापील किंमत जर 100 रुपये असेल तर 8% सूट देऊन विक्री किंमत 92 रुपये होणार आहे. म्हणजे छापील किंमत आणि विक्री किंमत यामधील संबंध विचारात घ्यावा लागेल. 100 रुपये छापील किंमत असेल तेव्हा विक्री किंमत 92 रुपये होणार आहे. छापील किंमत आपल्याला विचारली माहीत नाही म्हणून आपण एक्स मानूया, म्हणून एक्स छापील किंमत असताना त्या कृषी पंपाची विक्री किंमत किती होईल, 11,040 रुपये. इथे जर पाहिलं तर या उदाहरणामध्ये आपल्याला समचलन संबंध असलेला लक्षात येतोय, म्हणजे तिरकस गुणाकार केला आपण तर आपल्याला या चलाची किंमत काढणं सोपं झाले. समीकरण मिळेल, काय मिळेल ते 92 गुणिले x बरोबर 11,040 गुणिले 100. 92 या चलाला गुणिले स्वरूपामध्ये बाजू बदलली क्रिया बदलेल म्हणजे तो भागिले होईल, म्हणून x बरोबर 11,040 गुणिले 100 छेद 92. छेद आला म्हणजे त्याचा आपल्याला या ठिकाणी भागाकार करता येईल, त्यालाच आपण सामायिक घटकाचा लोप असं म्हणतो. भाग देऊया आपण या ठिकाणी, समसंख्या आहे, समसंख्या आहे, 4 भाग जाऊ शकतो म्हणून 4 भाग देऊया. 4 × 8 खाली राहिला 1, एकावर त्या पुढचा 2 म्हणजे 4 × 3 = 12. त्याचप्रमाणे इथे 4 भाग देऊया, 4 × 8 11 मधून 8 गेले, 3 राहिले, 30 झाले, 4 × 7 = 28, 2 शिल्लक राहिले, पुढचा 4 × 4 = 24 शून्य आहे. तसाच आणखी या ठिकाणी 23 आहे पा, 23 लोप करावा लागेल. आता हे 23 लोप करत असताना 23 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 23 पाढाच या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आता ज्यावेळेस पाढा येत नसतो त्यावेळेस आपल्याला पाढा तयार करून घेता आला पाहिजे, कारण आपल्याला पाढ्याशिवाय इथं भाग घेता येणार नाही आहे. मग 23 एक 23 4 शिल्लक राहील, पुढे 6 आहे 46, 23 × 2 = 46 शून्य आहे. तसाच म्हणजे या ठिकाणी x बरोबर काय शिल्लक राहिले, 120 गुणाकारामध्ये 100. आता हा गुणाकार या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही, का आवश्यकता नाही, कारण आपल्याला पर्यायामध्ये दिलेले पर्याय जे आहेत ते घातांकित स्वरूपामध्ये आहे, म्हणून आपल्याला घातांकित स्वरूपामध्ये या ठिकाणी उत्तर मिळवावं लागणार आहे. 100 म्हणजेच 10 चा वर्ग आहे, 10 च्या वर्गाच्या स्वरूपामध्ये हा एक पर्याय आहे आणि हा एक पर्याय आहे. पण या पर्यायामध्ये 12 × 10 चा वर्ग म्हटलंय, तिथे 120 × 10 चा वर्ग होईल म्हणजे काही चालणार नाही. चौथ्यामध्ये पाहिलं 1200 × 10 चा वर्ग आपल्याकडे 120च आहे, म्हणजे तोही पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य नाही, म्हणजे आपण काय करू शकतो मग, म्हणून x बरोबर 120 म्हणजे 12 × 10 तो 10 आपण या 100 गुणिले स्वरूपामध्ये घेतो तो किती होईल, 1000 रुपये. घातांकित नियमांचा उपयोग करून पाया समान असेल, संख्या गुणिले स्वरूपात असेल तर घातांकांची बेरीज होत असते, त्या नियमाचा उपयोग केला आपण, म्हणजे 1000 आले. 1000 म्हणजे काय आहे, 10 चा 3रा घात, म्हणून x बरोबर 12 × 10 चा 3रा घात अशा स्वरूपात घातांकित स्वरूपात उत्तर मिळालेलं आहे. आता पर्याय बघूया आपण, पहिला पर्याय दिलेला आहे पा 12 × 10 चा 3रा घात, तेच आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे सोडून, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय असेल, अचूक उत्तर असेल. धन्यवाद.